खरतर ज्यांच्या मुळात तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आलो ते आपले सगळ्यांचे मित्र सन्माननीय सागरजी मंत्री यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि टाळ्या वाजवून या माणसाचं कौतुक करतो. याच्यासाठी एक कौतुक करायचं आहे की कंपनी काढणं प्रॉडक्ट बाजारात आणणं ते विकणं इट्स ओके हा झाला व्यवसाय. पण एवढ्या पुरतं मला मर्यादित न राहता गाव गाड्यातला तरुण पिढीतला शेतकऱ्याचा पोरगा प्रयोगशील शेती कशी करेल जगाच्या स्पर्धेत जर शेतकऱ्याला टिकायचं असेल तर पुढची शेती कशी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करून शेतकऱ्याच्या पोरांना उभं करणारा माणूस म्हणून सागर मंत्री यांच्याकडे मी पाहतो. असे मार्केटिंगवाले कंपन्यावाले आम्हाला खूप भेटतात दिवसात परंतु अतिशय स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या मेहनतीतून स्वतःचं स्किल वापरून कौशल्य वापरून एक फॉर्म्युला तयार करून एक कंपनी स्थापन करून त्याचे प्रॉडक्ट तयार करणं आणि शेतीची आणि शेती पिकांची हेल्थ कशी चांगली राहील या दृष्टीनं प्रॉडक्ट तयार करणं आणि ते मार्केटमध्ये आणणं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांचा विश्वास संपादन करणं आणि कमी दिवसामध्ये करोडो रुपयाचा टर्नओव्हर कंपनीमध्ये तयार करणं हे साध्या सोप्या माणसाचं काम नाही. याला खूप तपश्चर्या लागते याला इमानदारी लागते याला प्रामाणिकपणा लागतो आणि ध्येयाने झपाटावं लागतं याला पागल व्हावं लागतं तरच असं काम उभं राहू शकतं. आता जेवढी माणसं इथं जमलेली आहेत एवढी माणसं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला जमवायची असली तर सहज 22 लाख रुपये त्याला खर्च करावा लागतो गाडी पाठवायची ढाब्यावरच्या जेवणाची सोय करायची गावातला माणूस म्हणतो बसतो तो या गाडीत पण आमचं काय सोय दुपारची संध्याकाळची आणि आम्ही सातच्या पुढे थांबू शकणार नाही बरोबर आहे आणि ब्रँड वाढतोय त्या दिवशी आपला देशीवाला बिअरवर येतोय बिअरवाला विस्कीवर येतोय विस्कीवाला एवढीवर येतोय होते काय असं सभा असते मोठ्या नेत्यांची परंतु तुम्ही स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी सकाळपासून हे सगळं मार्गदर्शन ऐकताय खूप मोठी गोष्ट आहे आणि जसं सरांनी सांगितलं मी पण बघतो इथं उपस्थित असलेल्या माणसांपैकी 90% वर शेतकऱ्यांची पोरं तरुण पोरं उपस्थित आहे हीच खऱ्या अर्थानं पुढची क्रांतीची नांदी आहे असं म्हणतात ते काही वावगत नाही. सागर मंत्री हे माझे मित्र आहेत माझे आम्ही चळवळीत काम करताना फिरतो राजकीय क्षेत्रात काम करतो आमचे खूप ठिकाणी फॅन असतात जाईल तिथं लोक भेटतात आम्ही तुमचं भाषण ऐकतो आम्ही तुमचे फॅन आहे आम्ही तुमचं काम ऐकतो सेल्फी काढतात वगैरे वगैरे पण मी सागर मंत्रीचा फॅन आहे. एखादा सामान्य शेतकऱ्याचा पोरगा सरकारी नोकरीत न जाता स्वतःच्या ताकदीवर आपली कंपनी उभी करतो दुसऱ्या प्रदेशात येऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करतो आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना व्यवसायाच्या दृष्टीने उभा करतो मार्गदर्शन करतो झपटल्यासारखं काम करतो आणि एका उंचीवर पोचतो तिथं न थांबता पुन्हा पुढे जातो ही गोष्ट मी शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून मला त्यांच्याप्रती प्रचंड अभिमान वाटतो मी प्राऊड फील करतो त्यांच्यामध्ये. आमदाराचा पोरगा आमदार झाला आम्हाला काही कौतुक वाटत नाही खासदाराचा पोरगा खासदार झाला आम्हाला काही कौतुक वाटत नाही कलेक्टरचा पोरगा कलेक्टर झाला आम्हाला काही कौतुक वाटत नाही पण शेतकऱ्याचा पोरगा का मोठ्या कंपनी स्वतःच्या कंपनीचा मालक त्याच्या हाताखाली शेकडोचा स्टाफ असतो आणि सगळ्या विभागामध्ये त्याचं फॅन फॉलोईंग असतं हे सहज होत नसतं लक्षात ठेवा इतकं सहज नाही होत ते त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि मला आनंद वाटला खरं तर हा कार्यक्रम ज्यावेळी मी स्वीकारला अर्थात मी त्यांचा शब्द मी कधीच टाळू शकत नाही कारण मला त्या माणसाच्या कामाप्रती प्रचंड आदर आहे खरं ती तारीख माझी आजची बसत नव्हती पण मी म्हटलं सागर म्हणतो शब्द आयुष्यात टाळायचा नाही मी ठरवलं कारण जी माणसं चांगलं काम करतात ना त्या माणसाच्या पाठीशी अतिशय ताकदीनं आपण समाजातल्या लोकांनी राहिलं पाहिजे या मताचा मी आहे.
आणि मला असं वाटलं होतं की इथं आल्यावर एक 50-100 शेतकरी असतील, कुठेतरी मग पुरस्कार वितरण कार्यक्रम अर्ध्या तासात होईल आणि आपल्याला निघून जावं लागेल. पण हा सगळा हॉल भरलेला पाहून मला प्रचंड आनंद वाटला की तुमच्याही मनामध्ये नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे.